कोरोनाचा फटका ऑलिम्पिक पटूंना सुद्धा बसलेला आहे. टोकियो ऑलिम्पिक पुढे गेल्यानं सर्व खेळाडू घरी परतले असून घरातूनच त्यांचा सराव सुरू आहे. अर्जुन पुरस्कार विजेती सुवर्णकन्या राही सरनोबत सुद्धा सध्या तिच्या घरी आहे. ड्राय प्रॅक्टिस ती करते आहे. ऑलिम्पिकमधील पदकाची लढाई मी निश्चित जिंकेन, मात्र तुम्ही घरी राहून देशाची कोरोनाविरुद्धची लढाई जिंका, असा संदेश राहीनं देशवासियांना दिला. राही सरनोबतशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. कोरोनाचा फटका जागतिक पातळीवरती सर्वच घटकांना बसलाय आणि टोकियो ऑलिम्पिक सुद्धा यामुळे रद्द झाले. आपल्यासोबत ऑलिम्पिक पटू राही सरनोबत आहेत, देशाची सुवर्णकन्या आहे. काय सांगाल, ऑलिम्पिक तर कोरोनामुळे रद्द झालं, आता नेमकं तुमचं शेड्यूल कसं असतंय? शेड्यूल म्हणजे खरं तर उपलब्ध सामग्रीमध्ये जो पद्धतीचा सराव करणं शक्य आहे तो आम्ही घरच्या घरी करतोय. कारण बरेचसे खेळाडू जे 10 मीटरचे आहेत ते त्यांच्या घरामध्ये टार्गेट बसवून सराव करू शकतात, पण आमच्यासारखे इव्हेंट्स जे फायरआर्म आहेत आणि .22 गोळ्या आहेत हे आम्ही कुठेही रहिवासी भागामध्ये चालवू शकत नाही. त्याच्यामुळे फक्त ड्राय ट्रेनिंग जिकडे आम्ही लाईव्ह ॲम्युनिशन वापरत नाही आणि त्या व्यतिरिक्त जो फिजिकल ट्रेनिंगचं जे आम्हाला शेड्यूल दिलेलं आहे ते किंवा सायकोलॉजिकल ट्रेनिंगचे काही आम्ही छोटे छोटे एक्सरसाइजेस करू शकतो आमच्या डिव्हाइस शिवाय, तर असं थोडंसं दिवसभरात करण्याचा प्रयत्न आहे. अर्थात हे आम्ही जे नेहमी करतो त्याच्या 20 ते 30% आहे, पण हे करत राहणं आम्हाला फार गरजेचं आहे कारण एवढा मोठा गॅप आम्ही पडू देऊ शकत नाही. खरं तर तुम्हाला सुवर्ण पदकाची लढाई जिंकायची आहे, मात्र देशाला कोरोनाला हरवायचंय. काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने घरी राहते आणि देशवासियांना काय संदेश द्याल? म्हणजे सध्या असं आहे की घरी राहणं ही एक प्रकारचं देशाला आपण केलेली मदतच आहे, कारण सातत्याने आपल्याला असं वाटत असतं की अरे आपण आपल्या देशासाठी काय करूया. तरी पहिल्यांदा असं झालंय की घरी बसून आपण हे साध्य करू शकतो आपल्या देशाला काहीतरी देण्यासाठी, देशासाठी काहीतरी करण्यासाठी. तर आपल्याला फक्त घरात राहायचंय. आता तुम्ही बघितलंच आहे की आम्ही घरी सराव करतोय आणि 80 ते 70% गोष्टी अशा आहेत की ज्या आम्ही करू शकत नाही आहे. ऑलिम्पिक सारखी मोठी स्पर्धा पुढे गेली आहे आणि अडथळे सातत्याने येतच असतात आणि शेवटी असं आहे की जे आरोग्य आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होणार आहे. आपण जगलो तर आपण जे ज्याचे मोह आपल्याला आहे ते सगळं आपण वापरू शकणार आहे. त्याच्यामुळे सध्या घरात राहूया. जे सूचना शासन देतंय, प्रशासन देतंय किंवा प्रधानमंत्री सांगतात, मुख्यमंत्री सांगतात, आपल्याला त्या सगळ्यांचा पालन करूया. आम्हीही करतोय आणि माझं आवाहन आहे नागरिकांना की तुम्ही त्याचं पालन करा, कारण जीवापेक्षा मोठं काही नाही. किस या होता राही सरनोबत, धन्यवाद. जय महाराष्ट्र बोलल्याबद्दल. कॅमेरामन संदीप पाटीलचा ज्ञानेश्वर साळोखे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.